मोठा होतो, परंतु आत्ताच्या काळामध्ये काय आलंय, पैशावालेच होत आहे। म्हणून थोडासा बदल करा अण्णा। देवाजीला माझी विनंती आहे, भक्ती श्रेष्ठीकडे एवढं सांगा की असू द्यात, कोणी पण असू द्यात, परंतु एक कार्यकर्ता मोठा करा, त्याच्याबरोबर तुम्हाला घ्या, सामील करा। आणि मागील भागात जे 100 मतांनी 150 मतांनी 200 मतांनी जरी पराभूत झाले असेल, त्यांना पण आपलं सामील करून घ्या। आणि आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्या बरोबर घ्या, एवढीच विनंती सांगतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्राचं नुकसान होणार आहे आणि या पक्षाच्या मित्राच्या नुकसानामध्ये तिसराच कोणतरी येऊन आपल्या लोकांनी बसणार आहे आणि आपण परत 5 वर्षाने त्याच्या नावाने बोटं मोडणार। पक्षाला मजबूत करा, या नेत्यांना मजबूत करा, आपण याला उमेदवारी दिली पाहिजे आणि याला उमेदवारी दिली, आपण कुठे चुकतोय काम बघून तुम्ही याला उमेदवारी सगळ्यांचा विचार घ्या, तुम्हाला पाहिजे द्या। सगळ्यांचं म्हणणं नसेल तर त्यांना नाही म्हणा, नाही तर त्यांना काय दुसऱ्या जिल्ह्यात नाही व्यवस्थित द्या होती तुमच्या जे काही कार्यकर्ते आपले काम करतात त्यांच्या मनाच्या मनामध्ये भावना असतील, कार्यकर्ते असू, पदाधिकारी असू किंवा नगरसेवक असू, त्या भावना तुम्हाला दाखवतो त्या आपल्याबद्दल समजतील। आणि खरोखर ही गोष्ट खरी की जर एखादी दोन मुलं सांगली असतील तर एखादा कार्यकर्ता त्यांना काही कार्यकर्ती काही गोष्टी गो असतील, दुपी गो असतील, आपली त्यांची मागे मुलगी झाली, जे काही पक्ष निर्णय घेतील आपण किंवा प्रभाव पडतील, दुपी गो रांगोळ्या असतील, आपण बसू, अण्णांना बोलून घेऊ, आपल्या पदाधिकाऱ्या लोक जेव्हा बोलतो असतील त्यांना बोलून घेऊ, त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ, का जेणेकरून आपली तुम्ही नगरसेवक निवडून आली पाहिजे। आणि काय होतं, आपण तर कॅपेबल आहेच म्हणजे सर्वच, परंतु ज्या काही चुका मागच्या वर्षी झाल्या त्या चुका ह्यावर्षी सुद्धा कामं नाही, याची प्रत्येकांची काळजी घेतली गेली पाहिजे। हा बोलपद हे आपल्याकडे झालं पाहिजे, पक्ष किडली उद्या काय होतं, 4.5 वर्ष आपण जे भवनी जे शिवाजी म्हणतो आणि नेमकं ह्यावेळेस काही वैयक्तिक व्यासत्या माणूस तुम्हाला पाहणार विचार राजकारण करतो, देऊ नका। तिन्ही निवडून उमेदवार निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतो, सगळ्यांना किती इच्छुक आहे 11 मध्ये सगळ्यांना बसवा, आमच्यापैकी कोणाला द्या चालत, पण बाहेरचा उमेदवार आमच्यावर देऊ नका। स्टँडिंग जो आत्ता नगरसेवक आहे त्यांच्याबरोबर अजून 2 द्यायचे 11 मध्ये तुम्हाला, पण शिवसैनिक त्या बाहेरचा चालणार नाही, एवढे हात जोडून विनंती, नाही तर आम्ही म्हाताऱ्या झालो, झेंडे हलून हलून गाड्या टाकून टाकून जाम झालेलं आहे। आता आम्हाला म्हटलं जायची पाळी आली तरी तिकीट आता पत्ता नाही काही नाही, असं बाहेरचं येऊन कोणाला देऊ नका। ही हात जोडून विनंती आहे तुम्हाला, मिटिंग घेऊन शिवसैनिकचं म्हणणं ऐका, वार्डातलं काय काय घे सगळ्यांना बसवा, किती 10 इच्छुक आहे का 15 इच्छुक आहे, आमच्या पैकीच द्या, पण बाहेरचा चालणार नाही। सेनेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली आहे, काय सांगणार? येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आमचा शिवसेना पक्षाचा बूथ लेवलला नियोजन, पेज प्रमुख जे म्हणतात शिवसेनेचे जे गटप्रमुख असतात त्या लेवलला नियोजन करण्यासंदर्भात ही बैठक होती। प्रत्येक प्रभागाची बांधणी करणे, प्रभागाच्या बूथप्रमुखांच्या काही समस्या असतील लोकांपर्यंत बूथप्रमुखांनी कसे शिवसेनेचे महाराष्ट्र आघाडी सरकारचे काम माननीय उद्धव साहेबांनी जे काम केलेलं आहे ते पोचवायचं, बूथप्रमुखांच्या माध्यमातून ते काम प्रत्येक घराघरात पोचलं पाहिजे, या दृष्टीने आमच्या नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आदरणीय भाऊसाहेब चौधरी व जिल्हाप्रमुख विजय करंजकर असतील, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर असतील, हे सातपूर विभागामध्ये आगामी आता येत्या 7 दिवसामध्ये त्यांचा दौरा असून त्या दौऱ्याच्या नियोजनाप्रसंगी त्याचं निमित्ताने ही बैठक होती। प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातील बूथप्रमुख असतील, शाखाप्रमुख असतील, या सर्वांची एक बांधणी कशी व्हावी आणि येणाऱ्या संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत ज्या बैठका होणार आहे त्या बैठका प्रत्येक प्रभागातल्या यशस्वी करण्यासाठी आजची ही बैठक होती। सर्वांनी सातपूर विभागातले आमचे कौटुंबिक एक बैठकीदरम्यान प्रत्येकाने आपलं मत मांडलं आहे, पण तो आमच्याकडे आदेश पद्धत असल्यामुळं वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेतील, आम्ही वरिष्ठांपर्यंत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना पोचवण्याचं काम आम्ही निश्चितच करू,
पण बूथप्रमुखांच्या नियोजनासंदर्भात ही बैठक होती आणि त्या बैठकीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या भावना मत मांडण्याचं या ठिकाणी त्यांचं स्वतःचं एक मत व्यक्त केलं आणि ते प्रत्येकाचं मत जाणून घेऊन आम्ही ही मीटिंग आजच्या या ठिकाणी संपन्न केली. आमच्याकडे आदेश पद्धत असल्यामुळं वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेतील. आम्ही वरिष्ठांपर्यंत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना पोचवण्याचं काम आम्ही निश्चितच करू. पण बूथप्रमुखांच्या नियोजनासंदर्भात ही बैठक होती आणि त्या बैठकीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या भावना मत मांडण्याचं या ठिकाणी त्यांचं स्वतःचं एक मत व्यक्त केलं आणि ते प्रत्येकाचं मत जाणून घेऊन आम्ही ही मीटिंग आजच्या या ठिकाणी संपन्न केली. खरं तर शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा ध्येय धोरण हाती घेतलेला हा शिवसैनिक आहे. सातपूर विभाग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या सातपूर विभागामध्ये शिवसैनिकसुद्धा खंबीर आहे. आणि आज या ठिकाणी आमचे उपमहानगरप्रमुख देवाजी जाधव यांनी काही पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या बूथप्रमुखांच्या बैठका होणार आहे विभाग प्रभागवाईज त्या प्रभागीचा बूथप्रमुखांच्या नियोजनासाठी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येकाने आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ज्यांनी आपलं मत मांडलेलं तो शिवसैनिक आहे, हाडामासाचा सैनिक आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि नक्कीच या ठिकाणी त्या भावना ज्या आहे त्या आम्ही या पक्षामध्ये गेल्या माझ्यासारखा शिवसैनिक काही नसताना आज इथपर्यंत पोहोचलेला आहे, गटनेता पदापर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि नक्कीच ही खंत त्यांचा तो अधिकार आहे, परंतु याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो आपण त्यांना त्यांचा मत मांडण्यापासून बाजूला ठेवू शकत नाही. परंतु याही पलीकडे जाऊन ते शिवसैनिक त्यांना माहिती आहे का आदेशावर चालणारा संघटना आहे, आदेशावर चालणारा पक्ष आहे. आणि राहिला हा प्रवेशाचा विषय, नाशिक महानगर महापालिकेमध्ये शिवसेनेने आजपर्यंत जे केलेलं काम आहे, ज्या नगरसेवकांनी महापालिकेमध्ये सत्ता नसताना केलेलं काम आहे, कोविडमध्ये नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, शिवसैनिक आहेत, त्यांनी केलेलं काम आहे, हे जनतेच्या मनामनामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. आणि म्हणून या नाशिक महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा हा सत्ता या महापालिकेत येणार यासाठी सगळ्यांनी आता एक खुणगाठ या ठिकाणी आम्ही बांधलेली आहे. आणि त्या सत्तेमध्ये सातपूरमधून जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे कसे जातील आणि यासाठी आम्ही या सगळे प्रयत्न करणार नाही, तर सर्वात जास्त नगरसेवक आम्ही या सातपूरमधून शिवसेनेचे पाठवणार आहोत. ठीक आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचे शिल्पकार आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय पवार साहेब, आदरणीय राऊत साहेब यांनी ज्या पद्धतीने जे विचारधारा घेऊन ही महाविकास आघाडी स्थापन केली आणि या महाराष्ट्रावरती देशावरती आणि जगावरती जे संकट आलं कोविडचं, त्या कोविडच्या संकटाला सर्वात जास्त मात करून लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचं काम ह्या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री झालेले आहे, तो सर्व शिवसैनिकाला सर्व राज्यातील नागरिकांना त्याचा अभिमान आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज सगळे बसलेलो आहोत, 2 वर्ष पूर्तीकरता एक चांगला विशिष्ट कार्यक्रम आम्ही सगळ्यांच्या एकमताने या ठिकाणी घेऊ. नक्कीच त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंदच असणार आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे नसते तरी ही परिस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती कुठे गेली असती. परंतु त्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी काम करतो आहे आणि